नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. 20 दिवसांच्या अंतरात एकाच गावातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. अहेरी तालुक्यातील महागाव येथील ही घटना असून मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील 2 मित्र तेलंगणा येथील सिपेली धबधब्यावर आंघोळीकरिता गेले असता एका मित्राचा पाय घसरला. त्याला वाचवण्याकरिता दुसरा मित्र उतरला आणि स्वतःचा जीव गमावून बसला. मृतक हा अहेरी तालुक्यातील पेरीमली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर होता. बल्लारपूर येथून आलापल्लीकडे जाणारा हायवा ट्रक एनबोडी गावाजवळ येताच ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता दुभाजक तोडून सरळ एका नागरिकाच्या घरात घुसला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु अंगणात असलेल्या दुचाकीचा मात्र ट्रकने चुराडा केला. वणी तालुक्यात एका 62 वर्षीय वृद्धाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याची दुःखद घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही एकाने आत्महत्या केल्याने आत्महत्येचे सत्र तर सुरू झाले नाही ना, अशी जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गडचांदूर शहरात भाजपा आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत असतानाच तेथील पदाधिकारी मात्र एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. भाजपाच्या एका कार्यकर्त्याने मद्यप्राशन करून भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चंद्रपूर येथील रामकृष्ण अपार्टमेंटमधून एक टाटा सुमो चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून 4-चाकी वाहन तसेच 2-चाकी वाहन जप्त करीत 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मूल येथील एका गर्भवती महिलेला मद्यप्राशन करून असलेल्या युवकांच्या टोळीने मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेची गंभीर दखल घेत सामाजिक संघटनांनी त्या युवकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सिंदेवाही वन परिक्षेत्रात गुरे चरावयास गेलेल्या गुराख्यांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघ हल्ला करीत असताना तेथून दुचाकीने जाणाऱ्या 2 व्यक्तीने ते दृश्य बघितले आणि त्यांनी आरडाओरड करून त्या गुराख्यास वाघाच्या तावडीतून सोडवले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.